सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा शहरातील कॉलेज परिसरातील मुलांवर आता पुन्हा असणार निर्भया पथकाची करडी नजर, पाहुयात सविस्तर बातमी। साताऱ्यातील कॉलेज कॅम्पस आणि परिसरात मुलांची हुल्लडबाजी, मुलींची छेडछाड आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास यावर निर्बंध राहावा म्हणून सातारा शहरातील सर्व कॉलेज परिसरात निर्भया पथकाची करडी नजर राहणार असून हुल्लडबाजी, दंगा आणि मारामाऱ्या करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सातारा विभागीय पोलीस अधिकारी आचल दलाल मॅडम यांनी दिला आहे। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। मॅडम, आता सध्या वायस कॉलेज परिसरात जी निर्भयाची चौकी आहे त्या ठिकाणी काही मुलांकडून थोडंसं दंगामस्ती चालल्याची आढळून येते, काय सांगाल नेमकं आता यापुढे आपली कारवाई कशी असणार आहे निर्भया पथकाच्या माध्यमातून? निर्भया पथकाची चौकी तिथे सुरू करायचा हेच उद्देश होता की तिथे एक कॉलेज कॉलेजेसचा क्लस्टर म्हणून आहे, मग तिथे मुलांवर खासकर यंगस्टर जे मुलगी आहे त्याच्यावर थोडासा कंट्रोल असणं आणि मुलगी जी आहे त्यांना सेफ फील असला पाहिजे त्याच्यासाठी आमचे पथक आहे तिथे। ते आता दुसरे लोक आलेले आहे पण ते प्रशासनमध्ये काही जर लोकही बदलून गेले काही काम थांबत नाही आहे, त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे निर्भया पथकची आणि कोऑपरेशन तसंच चालू राहणार जशी आधी होती। जर तुमच्या निर्भया पथकसाठी कोणता फीडबॅक आहे ते आम्हाला द्या, आम्ही त्याप्रमाणे पुढे कारवाई करणार। ठीक आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।